जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण खूप दिवसानंतर वारजेमध्ये आलो आहोत आणि वारजेमध्ये जर तुम्ही मोठ्या कार्पेटची 2 आणि 3 BHK फ्लॅट जर शोधत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. तर आता आपण पुढे व्हिडिओमध्ये ह्या प्रोजेक्टची सगळी डिटेल माहिती समजून घेऊया. तर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर असे अख्ख्या पूर्ण जे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रोजेक्टची पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पण बघायला विसरू नका. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. सर्वप्रथम प्रोजेक्टचं लोकेशन समजून घ्या. तर जे आदित्य गार्डन सिटी आहे तिथंच हा प्रोजेक्ट आहे. आदित्य गार्डन सिटीला लागून जो इंटरनल रिंग रोड आहे त्याला लागून हा 1.25 एकरचा पूर्ण प्रोजेक्ट आहे, म्हणजे लँड पार्सल 1.25 एकरचा आहे. आणि ह्याच्यामध्ये टोटल 14 बिल्डिंग असणार आहेत. 4 फ्लोअरची टोटल कार पार्किंग खाली देण्यात आली आहेत आणि 14 फ्लोअरची वर बिल्डिंग असणार आहेत आणि 35 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. 27 याचं बजेशन आहे, डिसेंबर 2027. 2 BHK जो आहे तो 777 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे आणि 3 BHK जो कार्पेट आहे तो 1076 पासून पुढं देण्यात आलेला आहे. 2 BHK जी कॉस्ट आहे ती 95 लाखापर्यंत आहे आणि 3 BHK कॉस्ट जी आहे ती 1,32,00,000 इथे तुम्हाला जाणार आहे. आत्ताच 10 दिवसापूर्वी ह्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालेलं आहे. आता आपण काय करू, आतमध्ये जाऊया आणि जो 3 BHK सॅम्पल बनवला आहे तो बघून घेऊया. आता आपण 1073 जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आतून बघणार आहोत. तर तुम्ही आतल्या साईडला आल्यानंतर अतिशय उच्च दर्जाचे तुम्हाला इथे दरवाजे देण्यात आले. दरवाजाची हाईट पण जास्त आहे आणि हा फोयर ज्याला म्हणतो किंवा आपण शू रॅकचा जो एरिया आहे तो इथं तुम्हाला 4x5 इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही आतल्या साईडला आलात की डाव्या साईडला डायनिंग आहे. 12.5x5 हा पूर्ण तुमचा डायनिंग एरिया आहे आणि हा 11x20 इथं लिव्हिंग एरिया आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की सगळं जो फ्लॅट आहे, म्हणजे पूर्ण या प्रोजेक्टमधले प्रत्येक फ्लॅट जो आहे ना तो ऑटोमायझेशन आहे. तिथं बघा त्या कोपऱ्यावर आहे, म्हणजे आता ऑटोमायझेशनवर देण्यात आले आहेत, ऑपरेट करतं. या साईडला तुम्हाला 12.5x5 कवर्ड बाल्कनी देण्यात आली आणि या एका बाल्कनीमधून तुम्हाला हा असा वारजेचा इथून हिल व्ह्यू मिळतो आणि एका साईडनी गार्डन व्ह्यू तुम्हाला इथून मिळतो. आता थोडासा अंधार झाल्यामुळे तुम्हाला बाल्कनीतला व्ह्यू दिसणार नाही. 12x9 इथं किचन देण्यात आलं आहे. किचनला 2 प्लॅटफॉर्म आहे. अतिशय उच्च दर्जाचं इथं ग्रॅनाइट इथं वापरण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कवर्ड बाल्कनी जी आहे ती ड्राय बाल्कनी जी आहे ती कवर्ड देण्यात आलेली आहे. जे आपले सिंक असतं ती इथं तुम्हाला असं सेपरेट देण्यात आलं आहे, म्हणजे जे भांडे असतात धुण्याची जागा जी आहे ती इथं तुम्हाला सेपरेट देण्यात आली आहे. आणि या साईडला बेसिन आपला वॉशिंग मशीनचा जो पॉईंट आहे तो इथं देण्यात आलेला आहे. आणि डायनिंगचा एरिया पण व्यवस्थित काढण्यात आलेला आहे, म्हणजे जे फ्लोअर प्लॅन आहे ना तो अतिशय व्यवस्थित इथं बसवण्यात आलेला आहे. या साईडला तुम्ही आलात की ही लॉबी आहे. लॉबीचा ह्या साईडला इथं तुम्हाला हात धुण्याची जागा ज्याला आपण बेसिन म्हणतो ती देण्यात आली. इथे कॉमन टॉयलेट बाथरूम जे असतं ते ह्या साईडला देण्यात आले आणि इथे तुम्हाला 10x11 जे आपण गेस्ट बेडरूम म्हणतो, जे एक्स्ट्रा बेडरूम असतं 3 BHK ते इथं तुम्हाला देण्यात आले. विंडो जे आहेत ते प्रशस्त देण्यात आले. 3-track विंडो आहेत, म्हणजे ह्याला मॉस्किटो पण तुम्हाला इथं जो नेट असतो तो वेगळा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला 11x9 चिल्ड्रन बेडरूम देण्यात आलेलं आहे. डिझाईन अतिशय सुंदर व्यवस्थित इंटेरियर करून ठेवण्यात आली आहे. तुमच्या घरात मुलं असेल तर तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर इथे ह्याला जे सेपरेट टॉयलेट बाथरूम जे आहेत ह्या बेडरूमला चिल्ड्रन बेडरूमला इथे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही आतमध्ये आलात या साईडने चिल्ड्रन बेडरूम की हे 13x11 प्रशस्त असं तुमचं मास्टर बेडरूम आहे. तुम्ही बघा केवढं प्रशस्त इथे वाटतं. आणि ह्याला इथे सेपरेट टॉयलेट बाथरूम जे आहेत, म्हणजे 2 बेडरूमचे जे टॉयलेट बाथरूम आहेत ते आतमध्ये आहेत आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. तर 1073 स्क्वेअर फूटचा ह्याचा कार्पेट आहे आणि जी पॅकेज कॉस्ट आहे ती 1,32,00,000 रुपये जाते. आत्ता प्री लॉन्चमध्ये 10 दिवसापूर्वी प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालं आणि ह्याच्यात एक बेडरूम जर कमी केला, म्हणजे ह्या साईडचं जर बेडरूम कमी केलं तर 777 स्क्वेअर फूटचा 2 BHK बनतो, ज्याची पॅकेज कॉस्ट 95 लाख रुपये जाते. आत्ता टोकन सिस्टीम चालू आहे, तुम्ही टोकन घेऊ शकता. टोटल 600 फ्लॅटचा हा पूर्ण प्रोजेक्ट असणार आहे. तर लोकेशन खूप चांगलं आहे. जो इंटरनल रोड आहे, 2 रिंग रोड आहे, जो इंटरनल रिंग रोड आहे तो अगदी प्रोजेक्टला घासून जातो. तर त्यामुळे लोकेशन तुम्हाला खूप प्राईम बघायला भेटतं. एका साईडने पूर्ण इथं असं हिल व्ह्यू आहे आणि ह्या इंटरनल रोडमुळे ना पुढे हे असं चांदणीचं आणि खालच्या साईडला नवले ब्रिज वगैरे तो तुम्हाला इझिली भविष्यात कनेक्ट करता येणार आहे. आणि 500 मीटरवर पुणे बँगलोर हायवे तो जो आहे जुना तो आहेच आहे. त्यामुळे लोकेशन चांगलं आहे आणि प्रशस्त कार्पेटचे हे सगळे फ्लॅट तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. 35 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत आणि निवांत लोकेशन आहे.
तर तुम्ही पण जर तसं बघत असाल तर नक्की व्हिजिट करा. ह्या सॅम्पल फ्लॅटला एकदा प्रत्यक्षात व्हिजिट करा, कसा वाटतोय तो बघा, आणि तुम्हाला आवडलं तर नक्की बुक करा. बाकी हा व्हिडिओ कसा आवडला, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला विसरू नका की जे लोक वारजेमध्ये 2 आणि 3 BHK बघतात हे मोठ्या कार्पेटचे. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.